हिरा हिरामन पाटील लिजन क्रिकेट कडून दिलेली एक चांगली सन्मानाची भेट ट्रॉफी देऊन गौरवलं गेलं, सन्मान केलं उमी प्रकाश केलेचं. मॅन ऑफ द मॅच नो अदर दॅन पुणे हक्क सामना, ज्याने एक अफलातून विरुद्ध जाताना झेल टिपला, ज्याने ताबडतोब 17 धावांची खेळ केली आणि पाचवं षटक ओव्हर ज्याने 4 धावांचा टाकला एक बळी घेताना तो ठरलाय कॅप्टनचा लीडर, कॅप्टन्स कीपर स्वराज प्रल्हाद म्हात्रे इज कॅप्टन ऑफ द राकेश प्रतिष्ठान इज गोज टू द मॅन ऑफ द मॅच. 17 धावांची खेळी, एक 4 धावांचं ओव्हर, एक विकेट आणि एक अफलातून झेल असे हरपन मोल्ला प्रदर्शन करणारा हा ठरला मॅन ऑफ द मॅच. वेल डन स्वराज म्हात्रे. कृष्णनाथजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा बॅट देऊन त्याचा मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करताना स्वराज म्हात्रे. वेल डन स्वराज. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आइए प्रिन्स आगे का खुटे का अखोकाल सुनाने के लिए कमेंट्री पर. तर 6 ओव्हरची मॅच आहे. विनंती असेल की दिवीशा इलेव्हन ऐरोली टीम आपण वे जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण सेकंड इनिंगला तुम्हाला त्रास होईल बॅटिंग करण्यासाठी. तर विनंती असेल की सलामीची जोडी लवकरात लवकर दाखल करा ऐरोली कोळीवाडा संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, अन्यथा पॅनल्टीला आपला सामोर जावं लागेल. शेवटची मॅच आहे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर दोन्ही बलाढ्य टीम एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे जर आपण पाहिले तर हे दोन्ही संघ भरपूर जवळील विभागामधील आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांच्या समोर खेळलेत, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून कशा प्रकारचं प्रदर्शन होईल या दोन्ही टीमच्या दरम्यान हे महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. विनंती असेल की दिवीशा इलेव्हन ऐरोली टीम आपण आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण शेवटची मॅच आहे. हिवाळ्याचं सत्र आहे, दिवस लहान आणि रात्रही भरपूर मोठी असते, सूर्यास्त देखील लवकर होतो. त्यासाठी आपणास आम्ही विनंती करतोय की आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचे. नवसाती क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, 3 दिवसीय स्पर्धेमध्ये 16 संघांचा थरार रम्य खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून GTC लाईव्हच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील
आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय। ही स्पर्धा पाहण्यासाठी देखील अनेक आलेला तमाम मायबाप प्रेक्षकांचं उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं आम्ही पुन्हा एकदा या नवसती चषक 2021 मध्ये सरसे स्वागत करतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। जयेश पाटील यंदाच्या हंगामाचा जर विचार केला नुकतीच AKPL आगरी कोई प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपण पाहिली, त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने अर्धशतक झळकावलं आणि आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर सातत्याने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। जयेश पाटील त्याचबरोबर अभिजीत जोशी अपकमिंग यंगस्टार बॉलिंग मार्क वर देखील यावेळेस विशाल आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक स्पर्धांमध्ये ज्या बॉलरने आपल्या भेदक गोलंदाजीने बॅट्समनला सातत्याने रोखून ठेवलं तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल। तर स्ट्रायकिंग इन द बॅट्समन आहे जयेश पाटील। मॅच स्टार्ट होते, लेट्स प्लेचा इशारा पंच रितेश मडवी यांचा आमच्यापर्यंत आलाय। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला अतिशय देखना श्लोक जयेश पाटील ऐरोली गावचा ब्रँड दाखवत असताना हा JP चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। एक दर्जेदार श्लोक पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतोय। मोठे श्लोक खेळण्याची क्षमता आहे। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक आक्रमकतेची शैली असलेला खेळाडू यावेळेस देखील यस टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल लाईन मिस केली। कौतुक करावं लागेल विकेट किपर गणेश कारंडेचं देखील, कारण अतिशय चांगली विकेट किपरची भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। या बॉलवर डॉट बॉलची समाप्ती, चांगलं कमबॅक बॉलर विशालच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर पाहिली तर एक फिल्डर लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय तर एक फिल्डर व्हाईटिश लॉंग ऑनला आहे। यावेळेस देखील बॅटच्या स्लाईजचा वेध, एक रन मात्र जर खात्यामध्ये ऍड केली जाते। टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। 5 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। पहिले षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं 6 ओव्हरची मॅच आहे। एक चांगली संकल्पना नवसाती क्रिकेट संघाच्या माध्यमातून उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण 16 संघ आहेत 3 दिवसीय स्पर्धा आणि 2 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तरी 16 संघ खेळताना पाहायला मिळतील, परंतु सेमीफायनल उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल। फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी होती परंतु रोखून ठेवलं जयेश पाटीलने अभि जोशीला। तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर एक चौकार आला, तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली, तदनंतर 1 रन डी रिझनच्या भूमिकेमधून पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता। क्रिकेटमध्ये पुनरागमन खूप महत्त्वाचं असतं आणि तेच पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालंय। यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल, फिल्डर चेंडूखाली तैनात आहे राजू आपल्याला पाहायला मिळतो। राजू ननावरे महाराष्ट्रामधील एक नामांकित स्पोर्ट ब्रँड अर्थातच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स त्याचा तो ओनर देखील आहे आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये देखील अनेक स्पोर्ट्स व्हरायटीज एक्सेसरीज देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून देखील XXX अर्थातच श्री साई स्पोर्ट्स त्याचे ओनर आहेत रितेश दादा मडवी। यावेळेस देखील झेलची संधी आणि बॅट्समन अभि जोशीला दिला जातोय परतीचा इशारा। कोणतंही खातं न खोलता फलंदाज अभि जोशी तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय। पहिले ओव्हरचं खेळ यावेळेस कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर आगरी कोई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील शेवटच्या क्षणापर्यंत या फलंदाजाने झुंज दिली होती। वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय टीम दिविशा 11 ऐरोली संघ, कारण यानंतर सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे आहे। काही क्षणामध्ये सूर्यदेव देखील असताला जाईल। मी बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय।
तन्वी बॅट्समन जगदीश मैदानामध्ये दाखल झालाय. सलामीवीर फलंदाज जयेश पाटील अजूनपर्यंत झुंज देतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 रन या स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरसाठी यावेळी आमंत्रित केले जलद गतीचा गोलंदाज कैलास, एक दर्जेदार गोलंदाज आहे. कैलासचा पहिला बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहू शकाल मिडविकेटला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. जयेश पाटीलला मात्र एकांकित झुंज मैदानामध्ये द्यावी लागेल की काय प्रश्नचिन्ह आहे, कारण सलामीवीर फलंदाज आहे. मोक्याच्या क्षणी दावा पूर्ण करण्याची क्षमता आहे. फुल टॉस पद्धतीचा बॉल आणि अशा प्रकारच्या बॉलला जयेश पाटीलने कधी माफी दिली नाही. चुकी केली, या चुकीला माफी नाही. जयेश पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. हा षटकार टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 12 रन. कौतुक करावं लागेल यावेळेस जयेश पाटीलचं देखील, कारण सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला एक षटकार लगावला होता. परंतु या ओव्हरचा जर विचार केला तर आपण जर पाहिला तर सुरुवातीचा पहिला बॉल हा निर्धाव स्वरूपाचा पाहिला. टीमची धावसंख्या 12 रन. बारा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा कैलास सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे राजू चेंडू, जज करेल तोपर्यंत. एक रन यावेळेस कंप्लीट देखील केली. एक रन आतापर्यंत 13 धावा स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील शॉर्ट कव्हरला फिल्डर होता. रनआउटची संधी आणि बॅट्समन जगदीशला देखील दिला जातोय परतीचा इशारा. दुसऱ्या विकेटचं पतन. वन डाऊनचा खेळाडू देखील तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल फलंदाज प्रीतम पाटील. यावेळेस देखील आणखीन एक अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. यस, इट इज अ फ्लाइटेड सिक्सर. जयेश पाटील इन ऍक्शन मोड, नाऊ फायर. ए के पी एल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं वैभव प्रतिष्ठान बोनकोडे, या टीमचा आयकॉन खेळाडू होता हा खेळाडू. आणि खऱ्या अर्थाने एक आक्रमक फलंदाज म्हणून देखील ख्याती आहे या खेळाडूची. यावेळेस देखील संयम पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे. कौतुक करावं लागेल जयेश पाटीलचं, कारण संयम आक्रमण हे कॉम्बिनेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 20 रन. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत 20 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गणेश दादा, पण वेळ जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच त्याचा त्रास होईल, कारण काही क्षणामध्ये सूर्यास्त होईल.
ओवर नंबर तीन बॉलिंग मार्क वर या वेळेस आमंत्रित केले विशाल नामक बॉलरला देखील, ज्याने पॉवर प्लेचं पहिले षटक रिलीज केलं होतं, सहा रन खर्च केल्या होत्या. यावेळेस जे केलं अलक्या त्याने फक्त दिशा दिली, शॉर्ट कव्हरला फिल्डर होता, तोपर्यंत एक रन यावेळेस कंप्लीट देखील केले. की रन आतापर्यंत 21 रन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रीतम पाटील. प्रीतमला मात्र जरूर एक मोठं प्रात्यक्षिक साकार करावा लागेल आपल्या टीमसाठी, कारण महत्त्वपूर्ण दोन विकेट ज्या प्रकारे तंबूच्या दिशेने परतलेत. सलामीवीर फलंदाज जयेश पाटील हा खेळाडू मात्र अजूनपर्यंत मैदानामध्ये झुंज देताना पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिलं तर ईशान एखाद्या टीममधून ज्यावेळेस सलामीसाठी मैदानामध्ये बॅट्समन पाठवले जातात, त्या बॅट्समनवर सर्वाधिक जास्त विश्वास असतो, आणि तो विश्वास पात्र करण्यासाठी त्या बॅट्समनला एक मोठा संघर्ष मैदानामध्ये करावा लागतो. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पंच रितेश मडवे यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 22 रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. बॉलर सज्ज होतोय. यावेळेस देखील एक रन यावेळेस आपण पाहू शकाल कंप्लीट होते, आणि एक रन आतापर्यंत 23 रन स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. तेवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडासा फंबल झाला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये रमाई 11 कासार वडवली संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर कुमार अनंत 11 तुर्बे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. बाईच्या स्वरूपाने एक रन खात्यामध्ये ॲड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. आमच्या समेत दोन लेखकाच्या भूमिकेमध्ये ईशान मडवी, त्याचबरोबर मोहित देखील आमच्या समेत जॉईन झालेत. पंचांच्या भूमिकेमध्ये रितेश मडवी, हर्षल पाटील, आमचे GTC ऑपरेटर गणेश भगत, आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन पुण्यवर्धन. यावेळेस देखील हा फुल टॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन पलीकडे मिळतील सहा रन षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय, क्लास दाखवला यावेळेस या स्ट्रोकने. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकाल 31 31 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील आणखीन एक फुल टॉस पद्धतीचा बॉल, बॅक टू बॅक दोन मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37. या ओव्हरचा जर विचार केला तर महागड षटक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 17 रन या ओव्हरमध्ये खर्च केल्यात गोलंदाज विशालने. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो, आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ऐरोली कोळीवाडा या संघाची धावसंख्या 37 37 रन स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. दिविशा 11 ऐरोली संघ.
तर चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे। बॉलिंग मार्कवर प्रभात नामक बॉलरला देखील यावेळी आमंत्रित केले। स्कोरबोर्ड वर पाहायला मिळतात। ओवर नंबर 4 बॉलिंग मार्क वर आमंत्रित केले गोलंदाज प्रभात नामक बॉलरला। यावेळेस रनवे मध्ये व्यत्यय येते। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 22 या धावसंख्येवर खेळतोय हा फलंदाज जयेश पाटील। बॉलर सज्ज होते प्रभात। ओवर नंबर 4 ओवर द विकेट ने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। फुल टॉस पद्धतीचा बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, पंचांचा इशारा येतो। यस वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री आणि पलीकडे जयेश पाटील उर्फ जेपीच्या बॅट मधून हा दमखम दाखवणारा षटकार पाहायला मिळतोय। रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात। धावांचा कडकडाट या मैदानामध्ये करणारा फलंदाज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जयेश पाटील नावाचं वादळ सध्याच्या घडीला गुंगावलं या मैदानामध्ये। प्रत्येक मायबाप प्रेक्षक आशेने पाहतोय की या फलंदाजाच्या माध्यमातून अनेक स्ट्रोक पाहायला मिळू दे। यावेळेस देखील आणखीन एक, परंतु तेवढ्याच ताकदीचे क्षेत्ररक्षण। वॉट अ क्लास एफर्ट, कौतुक करावं लागेल कैलास त्या ठिकाणी तैनात होता। लाजवाब फिल्डिंग, जिथे 6 रन होत्या तिथे मात्र जरूर अवघ्या 2 धावा खर्च केल्या। टायांचा वर्षाव झाला प्रेक्षकांचा। लाजवाब फिल्डिंग कैलासच्या माध्यमातून। टीमची धावसंख्या आतापर्यंत 45, 45 रन आतापर्यंत होताना पाहायला मिळतात। आकुड पद्धतीचा बॉल होता, प्रभावित केलं होतं। चेंडूखाली बाबू कांबे येतोय, तोपर्यंत चेंडू जज करेल। एक सिंगल यावेळेस कंप्लीट केले, एका सिंगलने आतापर्यंत 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। किती रनचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं जाईल हे प्रश्नचिन्ह अजूनपर्यंत पायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे। मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहे, हे प्रेम आहे नवसाती मित्रमंडळाचं, कारण प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करणारा मित्रमंडळ म्हणजे नवसाती मित्रमंडळ। यस इट इज अ वाईट अवांतर रन स्कोरबोर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत 47, 47 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर पुन्हा एकदा प्रभात सज्ज होईल। आतापर्यंत 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात, 10 रन आतापर्यंत 3 बॉलमध्ये खर्च केल्यात। या बॉलरने कुठेतरी थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय प्रभात। यावेळेस देखील पायाचा वेध जरूर घेतला, रनआउटची संधी, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल ही चपळ आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक जयेश पाटील आणि प्रीतम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं। जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र जर 2 धावा पूर्ण केल्यात। हिंदीमध्ये एक वाक्य आहे, जिथे की चाल और घार की नजर, आणि त्याच प्रकारची भूमिका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली। टीमची धावसंख्या आतापर्यंत 49, 49 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात। चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे। पाणी, पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये जे
यावेळेस देखील बिरकावण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 50 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर मी विनंती करेन की सन्मान येते ते आदरणीय रणजितजी पाटील साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील आम्ही नवसाती चषक 2021 मध्ये सरसे स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील खोलर पद्धतीचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केले, एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 51 धावा. आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये विशालने 6 रन खर्च केला, एक विकेट त्याने संपादन केला. सेकंड ओव्हरमध्ये कैलासने आपण जर पाहिलं तर 14 रन त्याने खर्च केल्या, एक विकेट त्याने संपादन केला. तदनंतर जर आपण पाहिलं तर वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. टीम दिविशा 11 ऐरोली संघ आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय. तर बॉलिंग मार्कवर कैलास नामक बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. कैलासचा पहिलाच बॉल उंच, हा षटकार पाहायला मिळतोय. जयेश पाटील हे नाव या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर एका वादा रुपी खेळी करून प्रेक्षकाच्या मनामध्ये बसताना पाहायला मिळते हे नाव. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जयेश पाटील 38 रनवर खेळतोय, 17 बॉलमध्ये आतापर्यंत 38 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय फलंदाज जयेश पाटील. अजूनपर्यंत वैयक्तिक अर्धशतकापासून 12 रन दूर आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 57 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. यावेळेस देखील आणखीन एक बिगिट केला जातोय. बिग बिग बिगिट हा लांबलचक षटकार पाहायला मिळतोय. जयेश पाटील क्लास दाखवत असताना आपला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 63 रन, 63 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 44 रनवर खेळताना पाहायला मिळतो जयेश पाटील उर्फ जेपी. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ ऐरोली विभागामधील आहे. एक संघ ऐरोली गावातला आहे तर एक संघ ऐरोली वसाहतीमधील आहे. परंतु आज दोन्ही संघ एकमेकांसमोर युद्ध करताना पाहायला मिळतात. निमित्त आहे नवसाती चषक 2021चा हा भला मोठा क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेस देखील माझ्या प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे जयेश पाटील साठी. अर्धशतक या स्पर्धेमधील दुसरं. तर विनंती असेल की जयेश दादा पाटील आपले बॅट उंचावून कॅमेरा समोर सलामी द्यायचे. धावांचा कडकडाट, टीमची धावसंख्या आतापर्यंत 69. अर्धशतक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते आणि सूर्यकांतजी मडवी अर्थातच बाळादादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज.
तीन बॉल आणि जिंक ज्या प्रकारे तीन बॉल मध्ये तीन षटकार यावेस लगावलेत या बॅट्समन ने। यावेस देखील आणखीन एक सरईच्या दिशेने फ्लाइट एक रॉकेट षटकार। जयेश पाटील टायांचा कडकडाट होतोय यावेस जयेश पाटील साठी बॅक टू बॅक चार षटकार। आज मात्र खऱ्या अर्थाने एक नवा इतिहास लिहिला जाईल की काय या नवसाती चषक 2021 मध्ये। त्याचबरोबर हितांशी एंटरप्राइजेस सायरोली यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जयेश पाटील साठी। आतापर्यंत बॅक टू बॅक आतापर्यंत बॅक टू बॅक चार षटकार, षटकारांचा पाऊस अक्षरशः मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या फलंदाजाच्या दरम्यान प्रत्येक मायबाप प्रेक्षक मन लावून ही स्पर्धा पाहतोय। यावेळेस देखील आणखीन एक फटका टोलावलाय उंची जास्त प्रमाणामध्ये राजू चेंडू खाली आणि जयेश पाटील नावाचं वादळ या ठिकाणी थांबताना आपल्याला पाहायला मिळते। एक दर्जेदार क्लासिकल बॅटिंग यावेळेस पेश केली आपल्या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 75 75 रन। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मेगा स्क्रीनवर जयेश पाटील 21 बॉल मध्ये 56 रनची एक बहारदार इनिंग, अब तक 56 या प्रकारची एक बहारदार इनिंग त्याने पेश केली। एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे जयेश पाटील साठी। बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल कुणाल जोशी। मोठे स्ट्रोक लगावण्याची क्षमता आहे कुणाल जोशी मध्ये, मोक्याच्या क्षणी षटकार चौकार लगावण्याची देखील क्षमता आहे। परंतु यावेळेस किती रन सेट केल्या जातील? ओव्हर नंबर 5 मार्गस्थ शेवटचा एक बॉल शिल्लक, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन प्रीतमचा, परंतु एक रन तर जरूर कंप्लीट झाले। दुहेरी रनचा कॉल आहे, रनआउटची संधी, तोपर्यंत 2 धावा यावेळेस पूर्ण केल्यात। 5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 77 77 यावेळेस स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका गणेश दादा, मी आपणास वारंवार विनंती करतोय कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे। शेवटची ओव्हर बॉलिंग मार्कवर रुपेशला आमंत्रित केले। पहिलाच बॉल, यस इट इज अ वाईड दबाव, याला म्हणतात दबाव। आणि हेच प्रात्यक्षिक आपण पाहिलं कारण या अगोदरच्या बॉलरच्या विरुद्धामध्ये आपण जर पाहिलं तर 26 धावा आल्यात। आणि क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात, या ओव्हरमध्ये कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस असतो। यावेळेस देखील चांगली लाईन, डॉट बॉलची समाप्ती, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमधला। टार्गेट सेट करा येऊन किती रन सेट केल्या जातील टीम ऐरोली कोईवाडा संघाच्या माध्यमातून हे प्रश्नचिन्ह अजूनपर्यंत उलगडण्यासाठी 5 चेंडू आहेत। यावेळेस देखील एकच रन मिळेल, टीमची धावसंख्या 79 79 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 4 बॉलचा काही शिल्लक आहे। यावेळेस देखील फटका चांगला आहे, रनआउटची संधी आहे, परंतु फेकी चांगली होती, गॅदर खराब राहिले आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते। एक रन तोपर्यंत कंप्लीट केली आणि एक रन आतापर्यंत 80 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात। या स्पर्धेचा उच्चांक आहे 97 97 रनचा, परंतु तो उच्चांक तोडला जाईल की काय ऐरोली कोईवाडा या टीमच्या दरम्यान कारण आतापर्यंत 80 रन या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। अकुड पद्धतीचा बॉल होता, फटका चांगला आहे, बॉलर बॅक टू ड्राईव्ह, कॉल कम्युनिकेशन चुकला नाही, कुणाल जोशीला दिला जातोय परतीचा इशारा, विकेटचं पतन
न्यू बार्समन मैदान मध्ये लवकरात लवकर पाठवा। न्यू बॅट्समन दुर्वेश मैदानामध्ये दाखल होते। वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, अजूनपर्यंत दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यानंतर एक इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे। सेकंड इनिंग यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उशी चेंडूने घेतली होती, एक रन मात्र जरूर मिळाली जाते। 81 धावा 81 रन आतापर्यंत पाहायला मिळतात। शेवटचा एक बॉल यावेळेस शिल्लक असेल या इनिंग मधला, टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर आपला बॅटचा फोकस ओपन केला प्रीतम पाटीलच्या बॅटमधून हा षटकार। पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते। पहिल्या सत्राच्या अखेरीस टीमची धावसंख्या 87, 87 धावा स्कोरबोर्डवर होतात आणि 88 रनचं लक्ष असेल। नवसादी क्रिकेट संघ 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। नवसादी चषक 2021 आयोजक नवसादी क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा। या स्पर्धेमध्ये मला खऱ्या अर्थाने 2 दिवस या ठिकाणी आमंत्रित केलं, या स्पर्धेचा घटक बनवलं, त्याबद्दल मी संपूर्ण नवसादी क्रिकेट मंडळाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट। तर 2 दिवस ज्यांची वाणी तुम्ही ऐकलीत, आपला अनुभव शेअर केला, प्रत्येक खेळाडूचं डिटेल्स आपल्याला दिले, तेच राहुल शिरसाट उर्फ प्रिन्स ज्याला म्हटलं जातं, दिवाले गावचा हा एक नवतरुण समालोचक, आपण ज्याचं 2 दिवस वाणी ऐकली होता, त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला, त्यासाठी मी विनंती असेल नामदेव पाटील यांना विनंती असेल, त्यांचा मायेची शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे व सलामीची जोडी सुद्धा मैदान पाठवायची आहे, कारण सूर्य अस्ताला जातोय, तशाच प्रकारे सूर्य अस्ताला जात जाताना मैदान आपल्या वातावरणात जी नमी आहे त्याच्याने नक्कीच बॉल ट्रॅव्हल होण्यास थोडा मंदावतोय, त्याच्यामुळे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे व सलामीची जोडी सुद्धा मैदानात पाठवायची आहे। तर सन्माननीय मुकुंद पाटील इथं व्यासपीठावर उपस्थित, त्यांचं सुद्धा नवसाठी मित्रमंडळ 2021 स्पर्धेत खूप खूप स्वागत असेल। तसेच मी हिरामन पाटील यांना विनंती करेन, त्यांचा सत्कार सुद्धा करून घ्यायचा आहे। मुकुंद पाटील इथं व्यासपीठावर उपस्थित झाले, तर हिरामन पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा लगेच सत्कार केला जातील। इथं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ऐरोली कोडीवाडा संघाला विनंती असेल, वेल दौडू नका, वेल जातोय सूर्य अस्ताला जातोय। तसेच आपण भावजा या नावाने ओळखला जातोय, तेच मांडवाच्या मगारी काय या नाटकामधलं एक मांडवाच्या मगारी चाललंय काय याच यामध्ये काम करणारे आपले भाऊजा नामदेव पाटील यांचा सत्कार माननीय श्री केशनाथ मडवी यांच्या शुभ हस्ते मायेची उद्धार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय।
लगे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। 88 धावा या आजच्या शेवटच्या सत्रात आपण पाहिलं गेलं, त्याच्यामध्ये एक अप्रतिम असं एक अर्धशतक आपण पाहिलं, चौफेर फटकेबाजी केली गेली ती जयेश पाटील यांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक अशा छप्पन्न धावांची 21 चेंडू मध्ये 56 धावांची एक धारदार खेळी केली आणि आपल्या संघाला मात्र 87 धावांपर्यंत मजल पोहोचवून दिली व 88 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते मात्र दिविशा 11 आयुर्वेदिक संघाच्या समोर। वेगवान खेळ करायचा आहे बाबू, तर सामन्याला सुरुवात होते। पंचांचा इशारा, तो वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळताना दिसतोय तो मात्र गोलंदाज संदेश 88 धावांना प्रत्युत्तर देताना मात्र देविशा 11 ऐरोली संघाची सलामीची जोडी मैदानात येताना दिसत। डावखुऱ्या हाताचा फलंदाज रुपेश व नॉन स्ट्राइकला असलेला तो गणेश कारंडे, एक नवीन क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव व्यावसायिक क्रिकेट मध्ये खेळताना पण आपण सातत्याने त्यांना पाहिलं गेलं तेच गणेश कारंडे। त्या नॉन स्ट्राइकला स्ट्राइकला मात्र रुपेश डावखुरे आता फलंदाज, क्षेत्ररक्षण लावलं जातंय कव्हर बॉन्डच्या दिशेत असलेला एक क्षेत्ररक्षक आणि मिड विकेटच्या दिशेत असलेला सीमालगत असलेला क्षेत्ररक्षक गोलंदाज संदेश। डाव्या स्टेजचा चेंडू हलवार पद्धतीचा चेंडू होता, चेंडू थोडासा स्विंग होतोय आणि चेंडू बॅटची कट घेऊन जाते डी मध्ये, संघाचं खातं उघडतोय वैयक्तिक खातं उघडलं जाते ते मात्र एका धावेने। धावसंख्या 88 धावांचा पाठलाग करताना 6 षटकांचा हा सामना, हा मात्र जोरकस टाकला चेंडू, पहिला चेंडू हलवार पद्धतीने टाकला होता, व्हेरिएशन पाहायला मिळते ते मात्र संदेशांच्या माध्यमातून। पहिला चेंडू थोडा हलवा टाकला गेला, आत्ताचा मात्र चेंडू तेच तर्रा टाकला गेला व गोलंदाजाने आपलं काम चोख बजावलं गेलं। निर्धाव चेंडूची सांगता होते, 88 धावांचा पाठलाग सूर्याला असताना जाताना दिसतोय मात्र वातावरणात तशी थोडीशी नमी होताना दिसते, बॉल ट्रॅव्हल होणार नाही आणि हा मात्र चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू टाकला गेला, फसवला गेला। व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी, चतुर चाणाक्ष गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र संदेशांच्या माध्यमातून। संदेश गुप्ता राईट हँड राऊंड विकेट मारा करताना मात्र रुपेशला मात्र नक्कीच जखडून ठेवलं गेलंय। हा मात्र उजेशला थोडासा उंचीला एक चोटी डाव घेण्याचा प्रयत्न, सिलिमिडाचा क्षेत्ररक्षक तिथे येत, सिलिमिडाचा क्षेत्ररक्षक मात्र येतोय, तत्पूर्वी एक धाव चोटी पूर्ण केली जाते ती रुपेश आणि गणेश यांच्या माध्यमातून। धावसंख्या 1 पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 घरात। 88 धावांचा पाठलाग करताना मात्र चोख गोलंदाजी करताना दिसतायत ऐरोली कोलिवाडा संघाचे गोलंदाज। पहिलं षटक अप्रतिम टाकलं जातंय, हाताळलं जातंय, 4 चेंडू टाकून पूर्ण, पहिल्या चेंडूवर एक डिक्लेअर मध्ये एक, त्यानंतर मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि 2 डॉट नंतर आताची एक सिंगल धाव, अशा प्रकारे 2 धाव फलकावर लागल्या जातात। आता मात्र गणेश कारंडे प्रथम स्ट्राईकला, हा डाव्या स्टेजचा चेंडू जो चेंडू जोर कसमारा स्क्वेअर लेगच्या दिशेत, तिथं मात्र चेंडू भिडला जातो तो सीमा रेषा पार आणि धावसंख्या मात्र 4 पुढे सरकली जाते। मनसुबे उघडे करून देतो तो मात्र गणेश कारंडे, धावसंख्या 4 पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती मात्र बिंबात 6 अशी धावसंख्या। जवळजवळ 15 धावांची सरासरी राखावी लागेल ती मात्र दिविशा ऐरोली संघाला, एक नवीन देऊ ती एक हा नजाकत जरा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, आपल्या बॅट मध्ये किती पॉवर आहे का, कुठले कुठले शॉट आहेत ते मात्र आता दाखवले जातात ते मात्र गणेश कारंडे यांच्या माध्यमातून आणि हा मात्र कव्हर बॉन्डीच्या दिशेत जातोय। 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते, पहिलं षटक संपतंय, मंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं जातंय, पहिल्या षटकानंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या फलकावर, थोडीशी संत सुरुवात म्हणता येईल परंतु ज्याचं सुरुवात मात्र सावध होते त्याचा शेवट मात्र नक्कीच चांगला होत असतो। परंतु पाहूया क्रिकेट आहे अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट म्हटलं जातं, खेळ थोडा वेगवान करायचा पंचांना सुद्धा विनंती असेल, सूर्य अस्ताला जातोय कारण आपल्याला अजून 5 षटक टाकायचे आहेत, 5 षटकामध्ये तब्बल 78 धावा अजून फटकावायच्या आहेत त्या मात्र दिविशा 11 ऐरोली संघाला। वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो मात्र
गौरव शिंदे। विनंती असेल ऐरोली कुलवेडा संघाच्या संघनायकाला खेळ जरा थोडा वेगवान करायचा आहे, कारण सूर्य अस्ताला जातोय, हा बरेचसे प्रेक्षक सुद्धा या आपल्या स्पर्धेला जोडले गेलेत, त्यांना सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटू दे। पुन्हा एकदा गोलंदाज गौरव शिंदे राईट हँड राऊंड एक हा मात्र जसे जाऊ उंची दिला, चेंडू चेंडू ढकलून दिलाय तर पॉईंटच्या दिशेत, क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणाने मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते, धावसंख्या एक ने पुढे सरकली जाते। रुपेशांच्या माध्यमातून एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर मात्र गणेश कारंडे पाहिलं गेलं तर एक हाणामारी करतोय, आक्रमण केलं जाते गोलंदाजावर, कारण शेवटचे दोन चेंडू खेळला गेला पहिल्या षटकात, त्या दोन चेंडूवर एक स्कोरलेगच्या दिशेत आणि एक कव्हरच्या दिशेत नजाकत भरा मारलेला तो फटका, धावसंख्या पोहोचली ती मात्र एक चेतक एक चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते ती अकराच्या घरात, बिनबाद अकरा, संत आणि सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल, परंतु लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये संत काय आणि तेज काय। हा मात्र यशला बराचसा बाहेरून जाणार चेंडू, उंची दिला, स्विंग अँड मिस, यशरक्षक आपलं काम चोख बजावलं जाते, यशरक्षकाच्या मागे आपलं पाहायला मिळते, ज्यांनी ह्या सामन्यामध्ये अर्धशतक पटकावलं तोच मात्र जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, आणि गोलंदाज मात्र गौरव अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, गणेश कारंडे सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र नक्कीच बांधून ठेवलं जात आहे। पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गौरव राईट हँड ओव्हर विकेट, हा मात्र डाव्या अष्टीचा बराचसा बाहेरून जाणार चेंडू, पंच रितेश मडवी मात्र अवांतर घोषित करतात, अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते मात्र बाराच्या घरात, तब्बल 88 धावांचा पाठला करताना दिवेश दिविशा इलेव्हन आयुर्वेदिक संघ सलामीची जोडी मैदान, एक षटक दोन चेंडू टाकून पूर्ण, धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र 12 धावा। हा मात्र उजव्या अष्टीचा चेंडू, उंची दिलेला चेंडू, मात्र गणेश करंडे सारख्या फलंदाजाला असा चेंडू टाकणं नाही, कारण त्याच्या बॅटमध्ये कमालीची शॉट आहे, चौफेर फटकेबाजी करण्याची ज्याच्यामध्ये पॉवर आहे तो मात्र गणेश करंडे। आता अल्लाह पॉईंट बॉन्डच्या दिशेत चेंडू मारला जातो आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती मात्र 16 घरात। तर स्वयंसेवकांना सुद्धा विनंती आहे, सीमारेषा गाठायची आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे, वेळ दौडून आहे, तर पॉवर प्लेचं षटक सुरुवात आहे। त्यात गणेश करंडेचे आतापर्यंत पाहिलं गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू खेळला आणि त्या 4 चेंडूमध्ये मात्र 3 चौफेर फटकेबाजी, 3 चौकारा, तर प्रतिम फटके नजाकत भरे फटके मारले गेले। तर पुन्हा एकदा गोलंदाज गौरव राईट हँड ओव्हर विकेट मार करतोय गणेश करंडे याच्यासाठी। हा मात्र चेंजॉफ टेस्ट पद्धतीचा चेंडू हवे झेल आणि झेल खाली मात्र प्रीतम पाटील, आता मात्र चूक होणं नाही आणि जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यात मात्र गणेश कारण गणेश कारंडे मात्र त्यामध्ये फसला गेला आणि झेल देऊन बाद तंबूच्या आशाला जातोय। एक मोठा मासा मात्र गळाला लागला गेलाय तो ऐरोली कोळीवाडा संघाच्या बाजूने। तर गोलंद फलंदाजासाठी आपण मगाशीच सांडे सरांनी जशी नावं घेतली त्यामध्ये हा सुद्धा अजिंक्य अजिंक्य म्हणजेच मगाशी जशी ओमी केनी तसेच साहिल नाईक जशी नावं घेतली त्याच्यामध्ये सुद्धा नावा रूपाला आलेला हा लाडू अजिंक्य आणि त्याला प्रेमाने लाडू म्हणतात, तोच नावा रूपालेला हा फलंदाज दिविशा ऐरोली संघाच्या बाजूने सातत्याने आपलं चांगली फलंदाजी करताना आपण सातत्याने त्याला पाहिलं गेलं होतं। तर रुपेश मात्र आता स्ट्राईकला येतोय, तर रुपेशला मात्र दमछाक होते कारण रुपेश आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 चेंडू खेळला गेला आणि त्याच्यामध्ये फक्त 3 सिंगल धावा आल्या, नक्कीच दिविशा संघाची त्यांच्या अपेक्षा असतीलच। हा मात्र थोडा उंची दिला चेंडू, चेंडू बॅटची कट घेऊन जाते डी मध्ये, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते, धावसंख्या मात्र पोहोचते ती मात्र 17 घरात। 88 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होते, चांगली गोलंदाजी केली जाते ती मात्र ऐरोली कोळीवाडा संघाच्या माध्यमातून।
हा मात्र डाव्याशी थोड़ा सा बाहर जाना चेंडू मारने नवे चकले परंतु पंच अवान्तर घोषित करते नियम क्रमांक 22 अवलंबला जो धाव संख्या एक ने पुढ़ सरकली जते धाव संख्या पोचते 18 घर आता मात्र 70 धावांची आवश्यकता 25 चेंडू आ 70 धावा फटकावा लगते मात्र दिविश आईलैंड ऐरणी संघाला दुसऱ्या पावर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गेले हा मात्र डायरेक्टर जोरकस मारला स्वतः मारण्याचा प्रयत्न केला कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि चे मात्र चेंडू हाताच्या पट्ट्याला लागून जातोय तो मात्र यष्टांना आदळतोय आणि मात्र नशिबाची साथ मिळते ती ऐरोली कोलीवाडा संघाला आणि अजिंक्य सारखा मोठा फलंदाज मात्र बाद होऊन तंबूच्याच्या आशियाला जाताना दिसतोय आता मात्र नशिबाची साथ भेटते ती मात्र ऐरोली कोलीवाडा संघाला कारण चेंडू बॅट सर्वे मारला होता रुपेशने चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागून मात्र समोरच्या यष्ट्यांना आदळला जातोय आणि आपलं अजिंक्य हा क्रीज मध्ये सुरक्षित नसताना मात्र बाद होते आणि तंबूच्या आशियाला जातोय दुसरा हादरा बसतोय मोठं नाव तंबूच्या आशियाला जाताना दिसतोय तो दिविश आयलोन ऐरोली संघाच्या बाजूने आता मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते ती दोन षटकांतर दोन गडी बाद 18 धावा आता मात्र समीकरण लागले गेले ते 24 चेंडू आणि 70 धावा प्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी जशी कर्णधारांनी जसा विश्वास दाखवला पहिल्या षटकात 10 धावा मोजल्यानंतर मात्र दुसरं षटक माझ्या हातात का दिलं ते मात्र सिद्ध करताना दिसतंय आणि बाबू कांबळे सारखा मोठा फलंदाज समोर उभा असताना त्याला निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे जमेची बाजू असते अशा प्रकारची गोलंदाजी टाकणं नाही टप्पा चुकला चेंडू धाडला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते धावसंख्या पोहोचते ती मात्र 24 घरात बाबू कांबळे ज्यांच्या नावावर कीर्तिमान आहे या दिली सुटी मैदानावर आपण पाहिलं गेलं त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं श्रीकृष्ण विद्या मंडळाच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमिया ज्यांनी केली तोच बाबू कांबळे मात्र आता फलंदाजीसाठी येताना दिसतोय आणि आपला मनसुबे दाखवून देतोय 88 धावांचा पाठलाग करताना मात्र गणेश कारंडे आणि अजिंक्य बाद झाल्यानंतर मात्र बाबू कांबळे हा आपलं सूत्र हातात घेताना दिसतोय आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते धावसंख्या 2 षटक 2 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 24 धावा पुन्हा एकदा तशाच उंची दिलेला चेंडू स्विंग अँड मिस यष्टीरक्षक आपलं काव करण्याच्या दिशेत जातोय चेंडू सी मार्शे पार चौकार बाजूक बाबू कांबळेला अशी गोलंदाजी करणे नाही परंतु एक चेंडू एक तेरी एक मेरी असं काहीतरी पाहायला मिळतं पहिला चेंडू डॉट टाकला त्यानंतर मात्र षटकार खालला गेला त्यानंतर पुन्हा एकदा डॉट टाकला आणि आत्ताचा मात्र पुन्हा एकदा बाबू कांबळेच्या हा बॅटमध्ये निघालेला हा चौकार 4 धावीने धावसंख्या पुढे सरकली जाते धावसंख्या पोचते ती 28 घरात अजून वीस चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल ती मात्र दिविश आयलोन ऐरोली संघाला हा मात्र डावेष्ट अप्रतिम चेंडू टाकला फसवा चेंडू टाकला चेंडू स्विंग झाला पण बॅट लवकर फिरली गेली आणि बॅटची टप्पे झेवून घेऊन चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या बाजूला आणि तिथे झेल पकडला जातो रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 88 रन्स लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय दिविश ऐरोली संघ आतापर्यंत अठ्ठावीस रन आतापर्यंत होत आहेत
बॉलिंग मार्क वर संदेश आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर चांगला एफर्ट त्या ठिकाणी, फिल्डर तैनात होता गौरव त्या ठिकाणी तैनात देखील होता आणि चांगलं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं। वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय। येणाऱ्या चेंडूंचा जर विचार केला तर येणारे चेंडू असतील 18 ने जिंकण्यासाठी, आतापर्यंत 59 रनचं लक्ष देखील आहे। जी खेळी सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जयेश पाटीलनी केली, त्याचबरोबर मी विनंती करेन की आदरणीय सीतारामजी मडवी साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय, जे खऱ्या अर्थाने माजी कार्यसम्राट नगरसेवक देखील आहेत आदरणीय सीतारामजी मडवी साहेब, आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं, आपल्या देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय। बॉलिंग मार्कवर यावेळेस आमंत्रित केलं जाते, गोलंदाजीच्या मार्कवर गौरव आपल्याला पाहायला मिळतोय। वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय, कारण काही क्षणामध्ये बॉलर सज्ज होते, गोलंदाज गौरव, गौरवचा पहिला बॉल नो बॉलचा इशारा त्यावर मेला जात आहेत। यावेळेस आपण पाहू शकाल 6 रन नो बॉल आणि त्यानंतर 6 रन 7 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील। फलंदाज आपण जर पाहिलं तर रुपेश फ्रीडचा बॉल आहे। वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, तर 3 ची संधी आहे बॅट्समन रुपेशच्या खात्यामध्ये, ही नवजीवन संजीवनी मिळाली, परंतु किती रन येतील? आकड पद्धतीचा बॉल बॅट्समनला प्रभावित केलं होतं, परंतु फक्त एकच रन यावेळेस कंप्लीट केली जाते की रन आतापर्यंत टीमची धावसंख्या 37 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। 37 रन आता अजूनपर्यंत 51 रन कंप्लीट करायचे आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये। लक्ष खूप मोठं आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संघर्ष करावा लागेल। ज्यावेळेस तुम्ही तो संघर्ष कराल त्याचं सामर्थ्य तुम्हाला मात्र जरूर नक्कीच मिळेल। यावेळेस देखील दिशा बरकटली, अशा प्रकारच्या धावा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी पराभवाच्या दिशेने घेऊन जात असतात, कारण तुमच्या सामन्याला थोडीशी कलाटणी अशा प्रकारच्या धावा ह्या देत असतात, परंतु एक्स्ट्रा रन खर्च करणं देखील खूप महागडं ठरतं कधी कधी। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक डॉट बॉल यावेळेस दबाव तंत्रामध्ये घेऊन जाईल टीम दिविशा 11 ऐरोली या संघाला देखील। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। संध्याकाळचं सत्र आहे, मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबापी स्पर्धा पाहण्यासाठी आलेत। यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा, फलंदाज यावेळेस बाद होतोय। कैलास यावेळेस बाद होतोय, विनंती असेल की दिविशा 11 ऐरोली संघ आपण न्यू बॅट्समन आपला लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करा। अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर
3 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे। मी बॅट्समन मैदानामध्ये दाखल होते जगदीश मस्तूद। या वेळेस देखील एक क्लासिकल इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय, परंतु तेवढ्याच ताकदीची फील्डिंग आपल्याला पाहायला मिळाली एक्स्ट्रा डीप कव्हरला। डावकुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रुपेश, अजूनपर्यंत झुंजत येतोय आणि खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे या बॅट्समनमध्ये, कारण मोक्याच्या क्षणी आक्रमकतेचं रूप धारण करतो, मोक्याच्या क्षणी संयमाचं पालन करून टेक्निकल क्रिकेट खेळतो आणि ही संपूर्ण शैली त्याच्यामध्ये आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक रन तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते। तोपर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस देखील आपण पाहू शकाल, यस इट इज अ वाईट अवांतर रन यावेळेस पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या धावा यावेळेस कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या टीमला दबाव तंत्रामध्ये घेऊन जात आहेत। अजूनपर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत, 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 47 रन। यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय, फिल्डर तैनात आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा। 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 47 रन, कोणता संघ बनणार हिरो? विनंती असेल की सूर्यकांत दादा की आपण फिल्डिंग आपली लवकरात लवकर लावायची आणि बॅट्समन मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा दिविशा 11 ऐरुली संघ, कारण 12 बॉल मध्ये आतापर्यंत तुम्हाला 47 रन पूर्ण करायचे आहेत। काही क्षणामध्ये कायोक आपल्याला पाहायला मिळेल, सूर्यदेव देखील असताना गेलाय। बारा बॉल आणि जिंकण्यासाठी 47 रनचं लक्ष, ही ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असेल। बॉलिंग मार्कवर हितेश नामक बॉलरला यावेळेस आमंत्रित केलंय। हितेशचा पहिला बॉल सरळच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न होता, लॉंगच्या दिशेने आपण पाहू शकाल ज्या प्रकारे काव कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात आहे, तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली। 11 बॉलमध्ये आतापर्यंत 46 रनची गरज। न्यू बॅट्समन राजू ननावरे मैदानामध्ये दाखल झालाय, 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 46 रन। जर सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकार येणं खूप गरजेचं असेल। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते, यावेळेस देखील स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रोक तर चांगला आहे, डीप मधून फिल्डर चेंडू खाली येतोय, झेल जरूर सोडला परंतु त्यानंतर ते पायाचा वेध घेऊन चेंडू आपण पाहिला। एक रन तर मात्र जरूर कंप्लीट केली, येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 45 रनची गरज देखील आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये। यावेळेस देखील यस बिगिट लॉंग अँड स्ट्रॉंग, हा फ्लाइटेड सिक्सर तो देखील लॉंग अपच्या दिशेने एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय। 9 बॉल जिंकण्यासाठी 39, 9 बॉलमध्ये 39 रनची गरज। जर या ओव्हरमध्ये आणखीन 2 षटकार आले तर या सामन्याचे चित्र बदलताना पाहायला मिळेल। यावेळेस देखील आपण पाहू शकाल पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईट।
नौ बॉल जिंकण्यासाठी 38 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या वेळेस देखील या बॉलवर लॉंग अँड स्ट्रॉंग यस रुपेश इन ऍक्शन. नाऊ फायरच्या भूमिकेमध्ये हा षटकार. आठ बॉल जिंकण्यासाठी 32 रन. जर या दोन बॉल मध्ये एखादा षटकार जर आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. आठ बॉल आणि जिंकण्यासाठी 32 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आकडू पद्धतीचा बॉल परंतु फक्त एकच धाव मिळेल. सात बॉल जिंकण्यासाठी 31 रन. ईशान जर या बॉलवर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला फक्त 25 धावा पाहायला मिळतील. परंतु जर या बॉलवर निर्धाव चेंडू प्रकारचा निर्धाव पद्धतीचा चेंडू जर रिलीज केला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. सात बॉल जिंकण्यासाठी 31 रन. एक भरपूर मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही टीमच्या दरम्यान. यावेळेस देखील फटका चांगला. एक रन तर जरूर कंप्लीट केली. दुहेरी रनचा कॉल आहे. तोपर्यंत दोन धावा यावेळेस कंप्लीट केल्यात. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 29. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 29 रनची गरज. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका टीम ऐरोली कोळीवाडा संघ. सूर्यकांत दादा आपणास आम्ही विनंती करतोय. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले गुलाम नामक बॉलरला. आणि सातत्याने ऐरोली कोळीवाडा या टीमच्या दरम्यान स्लॉगिंग डेट ओव्हरसाठी आमंत्रित करत असतात. आणि स्लॉगिंग स्पेशलिस्ट म्हणून देखील या बॉलरची ख्याती आहे या टीमच्या दरम्यान. सहा बॉल जिंकण्यासाठी 29 रन ची गरज. बॉलर सज्ज होते गुलाम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर राजूला दिला जातोय परतीचा इशारा. पाच बॉल जिंकण्यासाठी 29 रनची गरज. या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. दिविशा 11 ऐरोली संघ आपण न्यू बॅट्समन आपला मैदानामध्ये दाखल करा. पाच बॉल जिंकण्यासाठी 29 रनची गरज. न्यू बॅट्समन प्रथम शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील बिरकावण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु फक्त एकच धाव कंप्लीट केली. चार बॉल जिंकण्यासाठी 28 रन. जीवनामध्ये कधी कोणती गोष्ट अशक्य नाही, कारण जर तुम्ही संघर्ष केला त्याचं सामर्थ्य मिळेल. कारण जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका.
येणारे चेंडू असतील चार आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 28 रन तुम्हाला गाठायचे आहेत. यावेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दुर्वेच्या माध्यमातून लाजवाब फिल्डिंग. 3 बॉल जिंकण्यासाठी 27 रन. यावेळेस देखील लाजवाब गुलाम. यावेळेस आपण पाहू शकाल वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये या बॉलवर 2 बॉल जिंकण्यासाठी 27 रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 1 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 17 रनचा रेकॉर्ड झालाय. तो रेकॉर्ड इजाज कुरेशीच्या नावावर आहे. परंतु या स्पर्धेमध्ये 2 बॉल मध्ये 27 धावा होतील की काय प्रश्नचिन्ह जरूर आहे. उद्या ठीक सकाळी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल ठीक 9 वाजता नवसादी दिवा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये मंगल स्मृती सारसोय असा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बाउन्सर परंतु इट इज अ वाईट. दिशा थोडीशी बरकटली. 2 बॉल जिंकण्यासाठी 26 रनची गरज. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. 1 बॉल जिंकण्यासाठी 26 रन. एक बॉल जिंकण्यासाठी 26 रन ची गरज आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक आहे परंतु अनिश्चितीचा खेळ आपण क्रिकेटकडे पाहतो. यावेळेस आपण पाहू शकाल यस इट इज अ वाईट. एक बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 26 रनची गरज आणि सामना जिंकलाय टीम ऐरोली कोयवाडा या टीमने. तर जयेश पाटील आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर मुकुंद पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही संघाला विनंती आहे या स्पर्धेचा नियम आहे एक शिस्त लावली गेली आहे आपण हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. या स्पर्धेचा एक शिस्त लावली गेली आहे दोन्ही संघाने हस्तांदोलन करून जायचं आहे. तसेच जयेश पाटील ह्या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ज्यांनी लावलं त्या तोच ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. तुमचा सामना उद्या दुपारी सकाळी 11:30 वाजता गोठेली संघाबरोबर असेल. तर आपण वेळेवर उपस्थित राहावं. तर जयेश पाटील मॅन ऑफ द मॅच यायचंय.